माझं नाव घेतलं की नाही माहीत नाही, माझा काही संबंध नाही. आणि या सर्व नेत्यांना मला सांगायचं आहे की तिथे जे काही त्या कॅप्सूलच्या ते काही बनत होते, सर्वसामान्य लोकांनासुद्धा कळणं कठीण आहे की बाबा कसल्या गोळ्या आणि काय आहे. फूड अँड ड्रग्सचे जे काही अधिकारी असतील, जे परवानगी देतात अशा प्रकारचे काही औषधं निर्माण करण्यासाठी, त्यांचं काम आहे की नक्की कसल्या कॅप्सूल तयार होतात. आणि आता जे काही आहेत त्याच्यामध्ये दोषी आहेत त्यांना तर पकडले जातील. प्रश्न असा आहे की याच्यामध्ये राजकारण करण्यासारखं नाही, कारण ह्या जरी हे कॅप्सूल इथे तयार झाल्या तरी हे संपूर्ण काही देशामध्ये जात असणार, परदेशात जात असणार, आणि तरुणांची जी आहे त्यांच्या जीवितांची हानी त्या कॅप्सूल करीत असणार. त्या दृष्टीने आपण पाहिलं पाहिजे. उगीच त्याच्यामध्ये जे आहे स्थानिक राजकारण आणून त्याला वेगळं वळण देण्याची काही आवश्यकता आहे असं मला काही वाटत नाही. पण 16 लाख रुपये हप्ता जिल्ह्यातल्या 6 आमदारांना दिला तू अशा आता काय होतं? कोण 16 लाख म्हणे, कोण 16 कोटी म्हणे, काय काय त्याच्यासाठी काय पुरावा आहे? कोणी काही म्हणतं. जसं आता माझ्याकडे काही लोक म्हणतात छगन भुजबळांकडे 6000-7000 कोटीची मालमत्ता आहे, तर काय काय सांगणार? घेऊन जा बाबा 1-5 कोटी रुपये द्या, नाही सगळी मालमत्ता घेऊन जा. तर काय कोणाला जे वाटतं ते बोलतात, त्याच्यामध्ये प्रसिद्धी असते, बोलत असतात, बोलू द्या, लोकशाही आहे, कोणाला अडवायचं? यनसन न्यूजसाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.